SM न्यूज 24। नमस्कार, मी सोहेल मनियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24। कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चिचोंडी पाटीलचे माजी उपसरपंच शरदभाऊ पवार, ग्रामविकास अधिकारी मनीष लोखंडे यांनी ग्रामस्थांना सूचना दिल्या। यावेळी चिचोंडी पाटीलचे पोलीस पाटील संतोष खराडे ग्रामस्थ उपस्थित होते। सर्वांनी एक एक मीटर अंतर ठेवूनच उभा राहायचं, या आता तत्काळ प्रशासनाचे आदेश आले। प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामविकास अधिकारी मनीष लोखंडे हे स्वतः आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सर्व नियम पाळण्यासाठी, सर्व नियमांचं ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपला कोरोनाच्या विरोधात निश्चितच विजय होणार आहे। या सर्वांचा, सर्व बाबींचा सर्वांनी विचार करावा। लवकरात लवकर आपण या लढाईत जिंकतो अशी मला अपेक्षा व्यक्त करतो। जे काही आपले धार्मिक कार्यक्रम आहेत ते तर नियमाप्रमाणे चालूच ठेवा, फक्त जेणेकरून 4 किंवा 5 पेक्षा एकत्र कोणी व्यक्ती येणार नाही। आणि आपापलं नमाज पडण्याचं जे कार्यक्रम आहे, जो काही धार्मिक ठिकाण तुमचं होतं तात्पुरत्या स्वरूपात ते बंद करण्याचे आदेश आले आहेत। सर्व मंदिर असतील, मस्जिद असतील, ते याच्यामध्ये कोणताही विरोधीपणा नाही आहे। फक्त जेणेकरून एकत्र तुम्ही फक्त आले नाही पाहिजे, आपापल्या घरातच नमाज पठण करा। दुसरी गोष्ट, बाहेरून कोणी एखादी व्यक्ती तुमच्या घरात आलेली असेल तर त्याची कल्पना ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाने आपापले घरी, बाहेरून जेव्हा तुम्ही घरी जातात त्यावेळेस हात स्वच्छ साबणाने धुवा, तोंडावर मास्क आणि रुमाल बांधा। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।